आपण कधी रेल्वे स्थानकातून जाणारी अंतयात्रा पाहिली आहे काय? आपण पाहताय अशी अंतयात्रा निघणं हे कुर्ला रेल्वे स्थानकाला आता नित्याचंच झालं आहे. पण हे असं का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे. मृत्यूच्या भयानं मुकाच राहिल्यानंतर आज तो आज हीच परिस्थिती जवळपास प्रत्येक मुंबईकरांची झालेली आहे. या परिसरातनं गेली काही वर्ष ही अशीच अंत्ययात्रा निघते आहे. कुर्ला पश्चिमेवरून कसाईवाडीतील कब्रस्थानात जाण्यासाठी या लोकांना रेल्वेचा प्रवासी पूल वापरावा लागतो. आणि कुर्ला पूर्वेतील जे लोक आहेत त्यांना तर त्या कब्रस्थानात जाण्यासाठी हार्बर लाईनचा फलाट वापरावा लागतो. आधीच त्या हार्बर लाईनच्या फलाटावरती गर्दी आणि त्या अंत्ययात्रा. या सगळ्या परिस्थितीबद्दल त्या स्थानिक नागरिकांना काय वाटतं यासाठी आम्ही त्यांच्याशी विचारणा केली असता ते काय म्हणाले. इथे जो बसलेला मुस्लिम समाज आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे जे कब्रस्थान आहे ते एकच आमच्याकडे कुरेश नगरला जे आहे तेच. आणि त्याला जायला जर वाट पाहिजे, आम्हाला जो रस्ता पाहिजे, आमची मागणी जवळजवळ आम्ही 40 वर्षापासून इथला जो मुस्लिम समाज आहे तो प्रत्येक आमदार, खासदार, नगरसेवक आणि लोकल जे प्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल त्यांच्याकडे सारखी मागणी करतो आहे. जो जातो आहे, शेवटचा प्रवास करतो आहे, तो पण विचार करतो ना की मी सुखात जावा, कुठनं पण म्हणजे जायला गर्दीतनं किंवा असं किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं काय करण्याचं मुस्लिम समाजाचा बिलकुल विचार नाही किंवा बिलकुल येत नसतं. काय करणार की मजबुरी आहे, वाट दुसरी नसल्यामुळे तिथनं जायला लागतं. इथे जो जाणारा जो एक कुरेशनगरला जो एक स्टेशनच्या जवळ जो एक ब्रिज आहे तिकडनं जी कुरेशनगरची जी वस्ती आहे ती तिकडनं त्या ब्रिजने ते लोकं प्रवास करतात रेल्वेत जायसाठी. तोच ब्रिज इकडे एक्सटेन्शन करून पूर्वेला या साईडला घेऊन त्याला तो जोडण्यात येणार आहे आणि त्याचं प्लान, त्याची मार्किंग, त्याचं हे सगळं झालेलं आहे. फक्त तो बनवायचा आहे. मुस्लिम समाज मजबुरीमध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरनं त्याला मय्यत घेऊन जायला लागते, अंत्यविधीची हे करायला लागतं. खूप त्रास होतो, आम्हाला पण त्रास होतो, आमच्यामुळे प्रवाशांना त्रास होतो, हे बघून पण खूप त्रास होतो. कुर्ल्यातील हा भाग बऱ्यापैकी मुस्लिम बहुल समजला जातो. आता आपल्या विभागातील समस्या लोकप्रतिनिधींना ठाऊक नसतील असं होणार नाही, म्हणून आम्ही या विभागाचे आमदार मंगेश कुडाळकर यांना संपर्क साधला. हा नमस्कार सर. ज्या पद्धतीनं कुर्ला पश्चिमेहून कुर्ला पूर्वेला अंतयात्रा या रेल्वेच्या ब्रिजवरून जातात, तर मुळात किती कब्रस्थान आहेत या परिसरामध्ये आपल्या? कुर्ला पूर्व परिसरामध्ये एकच कब्रस्थान आहे कुरेशीनगर भागामध्ये. अच्छा. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि त्याच्यामुळे कुर्ला पूर्ववरून म्हणजे कुर्ला पूर्वच सुद्धा कुर्ला वेस्टला तसं कब्रस्थान आहे, पण कुर्ला ईस्टचे बहुतेक जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या ज्या हे असतात तीर्थयात्रा असतात तर त्या बहुतेक 9 नंबर प्लॅटफॉर्म रेल्वेच्या 9 नंबर प्लॅटफॉर्मवरून जाऊन त्या रेल्वे क्रॉसिंग करून त्या कब्रस्थानला जावं लागतं. त्याच्यामुळे मी सातत्याने मागणी करतोय आणि ते मागणी मान्यही झाली आहे. महापालिकेने जवळजवळ 9 ते 10 कोटीचा फंड सुद्धा रेल्वेला हस्तांतरित केलेला आहे आणि बाकी सर्व्हिसचं काम चालू आहे. फक्त त्या ठिकाणी कुर्ला पूर्व परिसरामध्ये अलिबाग स्ट्रीटच्या बाजूला जिथून तो ब्रिज स्टार्ट करायचा आहे, कुर्लाचा एक छोटासा डेपो येतो त्याच्या मागेच तिकडनं ते तो ब्रिज स्टार्ट होणार आहे, तिथून ते थेट कब्रस्थानला जॉईंट होणार आहे. ते तसं प्रस्ताव मंजूर झालेला आहे, आराखड्याचं काम सुरू आहे. फक्त त्या लोकांना कुठे शिफ्ट करायचं किंवा काय करायचं ह्याचं नियोजन चालू आहे. अच्छा. थोड्या दिवसामध्ये मला वाटतं पावसाळ्यानंतर ते काम चालू होईल. अच्छा. पण सर पूर्वेचंच नाही पण पश्चिमेची काही लोक ब्रिज क्रॉस करूनच तिकडे जातात, म्हणजे पश्चिमेची जी कुर्ला स्टेशनच्या परिसरात जी लोक आहेत जवळची त्यांना. पश्चिमेला काय होतं, एलबीएस रोडला कब्रस्थान आहे, तो लांब पडत असल्यामुळे कुर्ला स्टेशन पश्चिमेतील परिसरातील रहिवासी त्या ठिकाणी येतात, पण तोच विषय आहे. पण त्यांना बाकी तसा रस्ता कुठलाच नाही तर त्यांना त्या पदयात्रेवरूनच यावं लागतं आपलं पेडिस्टन ब्रिजवरून. म्हणजे पूर्णतः आता ही सगळी प्रोसेस जी आहे ही रेल्वेच्या हातात आहे असं म्हणताय का तुम्ही? हा रेल्वेच्या, कारण रेल्वेला वर्ग केलेला आहे ना फंड महापालिकेने. अच्छा. म्हणजे आता रेल्वेने कधीपासून एकंदरीत ते काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं का? आता आता कामचं मला वाटतं टेंडरिंग पण त्यांचं झालेलं आहे, टेंडरिंगची प्रोसिजर.
तर ते मला वाटतं लास्ट स्टेपला काम आहे, तर मग पावसानंतर ते काम सुरू होईल बहुतेक. म्हणजे यावर्षी पावसानंतर? हा, कारण ते काही स्लमच्या झोपड्या वगैरे आहेत ना, त्यांना शिफ्टिंगचा सुद्धा विषय आहे. अच्छा. तर ते कशा प्रकारे करता येईल ऍडजस्टमेंट ते चालू आहे काम, ते झालं की मग काम सुरू होईल लगेच. बरं बरं बरं, धन्यवाद सर आपण प्रतिक्रिया दिली. धन्यवाद धन्यवाद. आमदारांनी हा चेंडू अलगदपणे रेल्वेच्या गोटात टाकला, पण रेल्वेचं यावर काय म्हणणं आहे, त्यांची या प्रकल्पाची तयारी कुठवर आली आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला माहिती देताना म्हटलं, प्रस्तावित पादचारी पुलाच्या टेंडरसाठीचे काम सध्या सुरू असून पुढच्या 15 ते 20 दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. टेंडर दिल्यानंतर लगेच कामाची सुरुवात करता येईल. प्लॅटफॉर्म वरच्या या अंत्ययात्रा जर थांबवायच्या असतील तर रेल्वेने लवकरात लवकर हे टेंडर काढले पाहिजे 500 पुलाचे, आणि त्याच्या कामाला देखील सुरुवात करायला हवी. या सगळ्या कामाचा फॉलोअप मॅक्स महाराष्ट्र सातत्याने खेळत राहणार. शुभम पाटील, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.